देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला युट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाईव्ह अपडेट्सची निगडीत. दिनांक 13 मे व 14 मे 2019 रोजी उल्हासनगर 4 येथील भारतीय मानवाधिकार परिषदेचे उल्हासनगर शहर अध्यक्ष संजय कुमार सोनकांबळे, उपाध्यक्ष अभिजित भाऊ चंदनशिव, सचिव प्रशांत उबाळे, मीरा सपकाळे, चारुलता विश्वकर्मा, जीवन सुराडकर यांच्या उपस्थितीत सुनील इंगळे, अविनाश गागडे, रोहन बागुल, श्याम चंदनशिव, विवेक खरे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली असून आता उल्हासनगरमध्ये भारतीय मानवाधिकार परिषदेची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रत्येक मानवाच्या हक्कासाठी व न्यायासाठी भारतीय मानवाधिकार परिषदेची संपूर्ण टीम पाठीशी उभी राहील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाईव्ह, उल्हासनगर.